पीजी दंदे चॅरिटेबल ट्रस्ट संचालक डॉक्टर दंदे फाउंडेशनतर्फे बुधवारपासून विदर्भस्तरीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण विदर्भात ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात बुधवारी चंद्रपूर येथून होणार आहे. स्पर्धेची शेवटची फेरी 12 ऑक्टोबर रोजी रेशीमबाग नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असल्याची माहिती डॉक्टर दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पिनाक दंदे यांनी दिली आहे. दंदे फाउंडेशनतर्फे गेली सलग 2 वर्षे ऑनलाईन पद्धतीने ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही वर्षात या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा ही स्पर्धा विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. ही स्पर्धा 7 ते 16 वयोगटासाठी आहे. 21 सप्टेंबरला चंद्रपूर, 22 सप्टेंबरला वर्धा आणि अकोला, 23 सप्टेंबरला यवतमाळ आणि वाशिम, 27 सप्टेंबरला अमरावती आणि 29 आणि 30 सप्टेंबरला नागपूरमध्ये ऑडिशन्स होणार आहेत. प्रत्येक केंद्रावर विदर्भातील विविध क्षेत्रातील नामवंत गायक परीक्षक असून उपस्थित राहणार आहेत. ऑडिशनला उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्रे दिली जातील. 12 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या अंतिम फेरीत विदर्भातील सर्वोत्कृष्ट गायकाची निवड करण्यात येणार आहे. अंतिम फेरीत 21,000 रुपयांचे पहिले बक्षीस, 11,000 रुपयांचे द्वितीय आणि 5,500 रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. यासोबतच प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. या स्पर्धेत 49,000 रुपयांहून अधिक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. डॉक्टर दंदे फाउंडेशन के तरफ से एक विदर्भ स्तरीय गायन स्पर्धा का आयोजन किया है. वॉइस ऑफ रेडियो मार्सेल्स ये जो स्पर्धा है विदर्भ स्तरीय है. फुल विदर्भ में हम लोग जाके करने वाले हैं और एवरी डिस्ट्रिक्ट कैपिटल हम लोग इसमें इन्वॉल्व कर रहे हैं. वहाँ की जितनी सारी स्कूल है उन लोग को पार्टिसिपेशन के लिए हम लोगों ने रिक्वेस्ट की है. इसमें एज ग्रुप जो है वो 7 to 16 है. इसके साथ ही हम लोगों ने स्कूल्स के टीचर्स जो म्यूजिक में रुचि रखते हैं उन लोगों को भी हम लोगों ने स्पर्धा में पार्टिसिपेट करने के लिए इन्वाइट किया. तो स्पर्धा स्टूडेंट्स और टीचर्स दोनों को मिलकर होने वाली है और ये स्पर्धा 21 तारीख से चालू होगी. 12 तारीख को इसका समारोह होगा. 12 तारीख को इसका फाइनल ऑडिशन होगा और सुरेश भट्ट सभागृह में ही होने वाला है. इस कार्यक्रम के जो प्रमुख अतिथि जो है वो ज्येष्ठ संगीतकार और गायक सलील कुलकर्णी जी रहने वाले. इस प्रतियोगिता का जो अंतिम चरण रहेगा जिसमें हम पुरस्कार वितरण करेंगे उसमें फर्स्ट पुरस्कार हम 21,000 का, दूसरा पुरस्कार 11,000 का, तीसरा पुरस्कार हमने 5,000 का रखें. साथ में बहुत सारे हम लोग कंसोलेशन प्राइजेस भी रखे. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.